शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी थेट हस्तक्षेप केल्यामुळे नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात येण्याचे चिन्हे दिसत आहेत. पनवेल तालुका क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण मंत्री श्री तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी सेंट जोसेफ शाळा प्रशासन आणि पालकांची संयुक्त बैठक घेतली. त्यात परस्परांविरोधात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री तावडे यांनी पत्रकारांना दिली. सेंट जोसेफ शाळेतील पालक व संस्था चालकांची संयुक्त बैठक शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी घेतली. या बैठकीत पालकांनी भरमसाठ फी वाढीबाबत तक्रार केली तर ही तक्रार चुकीची असल्याचे संस्था चालकांचे म्हणणे आहे. यावर शिक्षण संचालक चौकशी करून जो निर्णय घेतील तो दोन्ही बाजूंनी मान्य करायचे ठरले. या बैठकीनंतर मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भुईर, नगरसेवक जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते. मी हा वाद मिटवण्यासाठी आलो असून 10 ते 15 दिवसात याची तुम्हाला प्रचिती येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माझं असं मत आहे की शाळा यापुढे नीट चालली पाहिजे. पालकांना त्रास होता कामाने, मुलांना त्रास होता कामाने. आधी जी मुख्याध्यापिका होती तिला या शाळेने आम्ही काढून टाकलं. आता त्या शाळेच्या संस्था चालकांना सांगितलं की बाबा या ठिकाणी नीट शैक्षणिक वातावरण ठेवून मुलांना डिस्क्रिमिनेशन नाही. निर्भय वातावरण शाळेत मुलं नाहीत असं पालक आम्हाला असं आता इतिहास ऐकायचा सांगा मी हे सगळं ऐकलं म्हणून तर मी आलो ना. नाही तर एका शाळेसाठी 1,06,000 शाळा आहेत. एका शाळेसाठी मी कशाला येईन? कारण मला असं वाटलं की एक मूल जरी असेल त्याच्यावर अन्याय असेल तर मी लक्ष दिलं पाहिजे म्हणून मी आलो.